त्यांनी सांगितलं मा एकट्याच्याच मागं लागले टी बातमी आली ती बात माझ्याच माग लागली लागले माझा मराठा आरक्षणाला विरोध नाही संपला विषय आजपासून बोलणार नाही पाचवा दिवस झाला त्यांचं नाव घेत नाही विरोध करायचा म्हणून मी करत नाही ती वाट माझी नाही पण मराठा आरक्षणाच्या छत्रपतीच्या विरोधात कोणी बोलला त्याला सोडणारच नाही मग ते कोणी असो ते जर पुन्हा बोलले राजकारणातल्या प्रत्येक साठी सरकारनं मला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल ऐकून प्रेस करा ते म्हणले मग म्हणले एक काम केलं जमान का जर मराठा समाजाला वेगळं आरक्षण दिलं तर म्हणलं जमन त्यांना वाटलं जुळलं ना जमन म्हणल्यावर जुळलं म्हणलं आता पण त्यांनी पण ऐकलंच नव्हतं दिलं तर चालतय पण लोकसंख्येच्या प्रमाणात मराठा म्हणूनच वेगळा प्रवर्ग करून पन्नास टक्क्याच्या आद्या आम्हाला मंजूर आहे पन्नास टक्क्याच्या बाहेर मंजूर नाही ते म्हणले साहेब अली चिरून येतो आणखी आलच नाही तिथं खेटणं सोपं नाही त्यांचा गैरसमजच निघून गेलाय ओबीसी ना चौदा टक्के आरक्षण दिलं हे सगळं तुम्हाला माहिती आहे फक्त मी कथन तुमच्या समोर मांडतोय ते आरक्षण चार वर्षात तीस टक्के झालं कसं काय झालं झोपा मराठी नुसते झोपा नुसतं म्हणा आपल्याला आरक्षण नाही म्हणून नोकऱ्याला लागाना कुणबी प्रमाणपत्राच्या टायमाला आमचं असं ठरलं आधार द्यायचं आणि यावेळेस हे जे सांगतोय चौदा टक्के ओबीसीला आरक्षण दिलं चौऱ्याण्णवला ते तीस टक्के झालं वरच्या सोळा टक्के आरक्षणाचे नऊ उपवर्ग बनवले एक उपवर्ग बनायचा असला तर किमान समितीची शिफारस लागते तसं बनवता येत नाही सोळा टक्के खैऱ्यात असल्यासार वाटून टाकलं आणि साहेब म्हणते मग एकट्याचीच साठ टक्के लोकसंख्या आहे तुम्ही ना आज त्याच्यावर बोला ना कमून आणि मी बोलायला भेट नसतो आणि ते काय करणार आहे मग माया घरावर शिमेटाचे पत्रे आहेत ते भंगारात सुद्धा ऐकत नाहीत त्यांनी सांगितलं माया एकट्याच्याच माग लागले टी व्हीला बातमी आली ती माया मा एकट्याच्याच मागं लागले माझा मराठा आरक्षणाला विरोध नाही संपला विषय आजपासून बोलणार नाही पाचवा दिवस झाला त्यांचं नाव बे घेत नाही विरोध करायचा म्हणून मी करत नाही ती वाट माझी नाही पण मराठा आरक्षणाच्या छत्रपतीच्या विरोधात कुणी बोलला त्याला सोडणारच नाही मग ते कोणी असो ते जर पुन्हा बोलले आपला दानका सुरू तुम्हाला माहिती मा मा भाषा कशी आहे तुम्ही ऐकली टी मग आपला काचकाच तसा असतो आपण सोडितच नाही त्यांनी टीव्हीला सांगितलंय माझ्या एकट्याच्या माघ लागले माझा मराठा आरक्षणाला विरोध नाही विषय संपला आता म्हणायचंच नाही याच्यातून घेऊ नको त्याच्यातून घेऊ नको खालून घ्या आणि वरून घ्या देता कुडून खालून द्या नाही वरून द्या दे नाही देतो ना दे कुडून आमचंच खायचं परत आम्हालाच म्हणायचं आमच्यात येऊ नको आम्ही त्याच्यात पहिल्यापासून आमचं म्हणणं आहे कायद्याला धरून बोला तुमचं चौदा टक्के आरक्षण आहे वरचं आमचं आहे तुम्ही तुमचं का आमचा आम्हाला द्या काही संबंध आहे काय व्हायचं काही संबंध नाही तुम्हाला काहीच पुरा त्याला आम्ही काय करावं बटन दिलं वावरून म्हणतो मोहच आहे कसं काय जमान तुमच्या नावावर दोन एकरचा सात बारा खाता पाच एकर आणि परत म्हणायचे मग साठ टक्के लोकसंख्या आहे आणि तुमचे साठ टक्के चार वर्षात कसं काय झाली साठ टक्के लावा बरं हिशोब लावा हिशोब एकोणीसशे आज संभाजीनगरचा रहिवाशी असं ग्राह्यधारा माझ्या कुटुंबात चार सदस्य आणि मी संभाजीनगरला म्हणलो सरपंचाला सरपंच मग एवढ्या चार जणांच्या नोंदी घ्या सरपंचा नव्वदला माझ्या चार लोकांच्या नोंदी घेतल्या चार वर्षान मी पुन्हा त्याच ग्रामपंचायत मध्ये गेलो सरपंच बी तेच होता म्हणलं मय साठ सदस्य एवढ्या नोंदी घ्या मी काय फॅक्टरी टाकली का चार वर्षात साठ टक्के लोकसंख्या झाली कशी आहे राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका